ज्या प्रमाणात पोलिसांनी धडाकेबाज कारवाई केली असून मौजे देऊळझरी शिवारातील पूर्णा नदी पात्रामध्ये अवैध वाळू वाहतूक करत असलेल्या 7 ट्रॅक्टर चालकांवर कारवाई करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जाफराबाद पोलीस ठाणे हद्दीतील मौजे देऊळझरी शिवारात पूर्णा नदी पात्रात काही ट्रॅक्टरवाले शासनाची रॉयल्टी न घेता ट्रॅक्टरचे कागदपत्रे ड्रायव्हिंग लायसन जवळ न बाळगता वाळूची अवैध मार्गाने विक्री करण्याच्या उद्देशाने घेऊन जात असताना त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आली असून दरम्यान खात्रीलायक बातमीनंतर श्री एस चैतन्य पोलीस अधीक्षक श्री समाधान पवार अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली श्री एम पी खोपडे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री एन के काकरवाल परीक्षाधीन पोलीस उपनिरीक्षक पोलीस हेड कॉन्स्टेबल बी टी सहाने श्री एम आर सोळंकी श्री एम पी बावरे श्री डी पी चव्हाण श्री एस यू तिडके सुरडकर व चालक आर व्ही मोरे यांच्या पथकाने ही कारवाई केली असून देऊळझरी परिसरातील शेतकरी व नागरिकांच्या या संदर्भात अनेक तक्रारी असल्याने सदर कारवाई करण्यात आली असल्याची पोलीस विभागामार्फत सांगण्यात आले आहे. काल दिनांक 9/1/2019 रोजी आम्ही पोलीस स्टेशनला हजर असताना आमचे पोस्टी प्रभारी श्री खोपडे साहेब यांना त्यांच्या गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की मोजे देऊळगाव झरी शिवारात तील नदीपात्रात काही लोक ट्रॅक्टरमध्ये अवैधरित्या वाळू किंवा रेती समजा वाहतूक करणार आहेत. याबाबत माहिती मिळाल्यानंतर सदर पोस्टी प्रभारी खोपडे साहेब यांनी आम्हाला पोलीस स्टेशनच्या कॅबिनमध्ये बोलून कळविले की आपल्याला अशा ठिकाणी जायचं आहे. तर त्या अनुषंगाने आम्ही एक आमच्या कर्मचाऱ्यांची टीम त्यामध्ये मी काही कर्मचारी आणि आमचे पोस्टी प्रभारी अधिकारी खोपडे साहेब असे एकंदरीत अशी एक टीम तयार करून 11:45 सुमारास आम्ही आमच्या खाजगी वाहनाने सदर बातमी मिळालेल्या ठिकाणी आम्ही तिथे रवाना झालो. व आमच्या टीमने व आमचे प्रभारी अधिकारी यांनी सदर ठिकाणी जाऊन त्यांच्यावर धावा म्हणजे एकदम रेड टाकली. रेड टाकल्यानंतर त्या ठिकाणी 7 ट्रॅक्टर आणि त्यांचे काही ड्रायव्हर हे आम्हाला बघून समजा काही पळाले आणि काही तिथेच होते. तिथे उपस्थित असताना मग त्यांना आम्ही त्यांचे नावगा विचारले. त्यानंतर सदरचे ट्रॅक्टर हे आम्ही आणि मुद्देमाल सदर पोलीस स्टेशन जाफराबाद येथे आणून त्यांच्यावर रात्री भरपूर वेळपर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. गुन्हा दाखल झाल्यानंतर सदरील एकूण मुद्देमाल सुमारे 25-30 लाख त्यामध्ये 25-30 लाखाचा मुद्देमाल त्यामध्ये ट्रॅक्टरच्या ट्रॉल्या आणि काही मुद्देमाल असा आम्ही एकूण रेड दरम्यान जप्त केलेला आहे. तसेच सदर गुन्हा दाखल झालेले असून त्यांचा तपास आम्ही स्वतः करीत आहोत. सदरील तपास हा आमचे पोस्टी प्रभारी अधिकारी माननीय श्री खोपडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही असं तपास करत आहोत आणि यानंतरही अशाच प्रकारच्या कारवाया आम्ही पोस्टी हद्दीमध्ये माननीय एस पी सो ॲडिशनल साहेब किंवा आमचे एस डी पी ओ साहेब तसेच आमचे पोस्टी प्रभारी अधिकारी यांच्या आम्ही मार्गदर्शनाखाली चालूच ठेवणार.